नमस्कार. न्यायालयीन प्रकरणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक पार्ट असतो तो म्हणजे मीडिएशन. आता मीडिएशन म्हणजे काय असतं, मीडिएशनचा फायदा कुणाला होतो, मीडिएशन कधी करावं, मीडिएशन कोण करतं आणि मीडिएशन जे केलं जातं त्याचा रिपोर्ट हा सन्माननीय न्यायालय मान्य करतं का, या छोट्या छोट्या गोष्टींचा आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट शोभा सुमाणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत करते. तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया मीडिएशन म्हणजे काय. मीडिएशन याच शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे जो मीडिएट करतो, जो मीडिएटर असतो आणि त्यातून जी प्रक्रिया चालली जाते तिला म्हणायचं असतं मीडिएशन. आता मीडिएशन केलं जातं म्हणजे काय होतं की न्यायालयामध्ये जेव्हा प्रकरण प्रलंबित असतात आणि बऱ्याच दिवसांपासून त्या केसमध्ये काही होत नाही, काही रिपोर्ट मिळत नाही, काही ऑर्डर मिळत नाही, त्यावेळेला सन्माननीय न्यायालय जर असं वाटलं त्यांना की बाबा ह्या मॅटरमध्ये जर मीडिएशन करायला पाठवला, हा मॅटर जर मीडिएटरकडे पाठवला तर याच्यामधून काहीतरी तोडगा निघू शकतो, तर त्यावेळेला सन्माननीय न्यायालय तो मॅटर मीडिएटरकडे पाठवतात. आता हे मीडिएटर कोण असतात, तर हे मीडिएटर जे आहेत ते अनुभवी लॉयर्स असतात आणि त्यांचा एक पॅनल असतो की जो न्यायालयानेच तयार केलेला असतो आणि त्यांच्याकडे ही प्रकरणं ही पाठवली जातात मीडिएशन करण्यासाठी की काहीतरी मध्यस्थी घडवून आणा जेणेकरून ह्या प्रकरणांमध्ये काहीतरी पुढे जाईल, ही प्रकरणं काहीतरी पुढे सरकतील. मीडिएशन हे कोणकोणत्या प्रकरणांमध्ये होतं, मीडिएशन हे कौटुंबिक प्रकरणांमध्ये होतं, मग त्या कौटुंबिक प्रकरणांमध्ये मुलांची कस्टडी असेल, मेंटेनन्स असेल, डिवोर्स असेल, वन टाईम सेटलमेंट असेल, या केसेसमध्ये मीडिएशन केलं जातं. त्यानंतर 138 चेक बाउन्सच्या केसेस असतात त्याच्यामध्ये मीडिएशन केलं जातं, किंवा काही प्रमाणात सिव्हिल मॅटरमध्ये, प्रॉपर्टी मॅटर्समध्येही मीडिएशन हे केलं जातं. आता मीडिएशन हे कसं केलं जातं, तर मीडिएशन हे मीडिएटर आणि त्यांच्यासमोर दोघं, ते म्हणजे वादी आणि प्रतिवादी, हे दोघं जण असतात. वादी त्याचं म्हणणं त्या मीडिएटरला सांगतात, प्रतिवादी त्याचं म्हणणं त्या मीडिएटरला सांगतात आणि मग मीडिएटर त्यांना त्याच्यामधून काहीतरी रस्ता सुचवतात, दोघांमधून काहीतरी सुवर्णमध्य काढतात आणि जर तुम्ही या पद्धतीने गेलात, तुम्ही या पद्धतीने गेलात तर हा मॅटर तुमचा इथे संपू शकतो आणि दोघं जण तुम्ही फ्री होऊ शकतात, हे मीडिएटर त्यांना जेव्हा समजून देतात त्यावेळेला ते जर का मीडिएटर सांगतायत हे वादी आणि प्रतिवादी दोघांनाही मान्य असेल तर मग तसा रिपोर्ट हा मीडिएटर जे असतात ते मीडिएटर न्यायालयाला पाठवतात आणि त्या रिपोर्टवरून सन्माननीय न्यायालय त्या प्रकरणामध्ये ऑर्डर करतं. आता काहींचं म्हणणं असतं की मॅडम आमचं मीडिएशन तर झालं आहे आणि मीडिएशनमध्ये सगळं काही ठीक झालं आहे, पण न्यायालयात गेल्यानंतर एक पार्टी त्या निर्णयापासून फिरू शकते का, तर हो, एक पार्टी त्या निर्णयापासून जर त्याला मध्ये कोणी फितवलं किंवा तो मध्ये थोडासा काहीतरी चलबिचल झाला तर ती पार्टी त्या न्यायालयासमोर फिरू शकते की हो मी मीडिएशन केलं, मीडिएशनमध्ये मला हे सगळं मान्य होतं पण आता मी हे सगळं मला मान्य नाही आहे, त्यावेळेला मला आता परत ही केस चालवायची आहे. अर्थातच त्यावेळेला त्याला सन्माननीय न्यायालय चार गोष्टी सुनावतात, तुम्ही मेजर आहात, तुम्ही ह्याच्यावरती सह्या केल्या आहेत, तुम्ही जे काही म्हणणं तुमचं मांडलं होतं, त्यांनी जे काही म्हणणं मांडलं होतं, दोघांनी तुम्ही ह्या रिपोर्टवरती मीडिएटरच्या समोर सह्या केलेल्या आहेत आणि आज तुम्ही तुमचा निर्णय फिरवताय, हे सन्माननीय न्यायालय त्याला रागवतात वगैरे, परंतु ती केस न्यायालयाला पुढे परत चालवायला लागते कारण हा मीडिएशनमध्ये जे काही झालेलं असतं त्या मीडिएशनपासून किंवा त्या मीडिएशनच्या रिपोर्टपासून ती संबंधित व्यक्ती फिरलेली असते. तर हो, असं होऊ शकतं की मीडिएशन झालं त्यात सगळं ठरलं. आता माझीच एक केस सांगते, गेल्याच एक साधारण मेमध्ये 12 मेला माझा एक मॅटर होता, 2 महिन्यांपासून आमचं काउन्सिलिंग चाललं होतं आणि त्या काउन्सिलिंगमध्ये त्या मुलीला आम्ही एक XYZ अमाऊंट देण्याचं मान्य केलं होतं. तिच्याच सांगण्याप्रमाणे तिने तो आकडा ठेवला होता, आम्ही तो आकडा तिथे मान्य केला होता आणि आता त्या दिवशी 12 मेला आमची फायनल, आम्ही ते सगळं कन्व्हर्जनचा अर्ज करून तो डिवोर्स आम्ही म्युच्युअलमध्ये कन्व्हर्ट करणार होतो. मुलगा आला होता, त्याने तो DD पण काढून आणला होता,
पण ही सगळी तयारी झालेली असताना त्या दिवशी ती मुलगी फिरली आणि ती म्हणाली की नाही मला परत एकदा काउन्सिलिंग स्टेप्स मेडिएशन वगैरे मला परत एकदा करायचं आहे आणि तिथे ते मॅटर आमचं पुन्हा थांबलं. तर हो असं होऊ शकतं की एक व्यक्ती आपण जे काही बोललेलं आहोत त्याच्यापासून थोड्या दिवसानंतर ती त्याच्यापासून परत मागे येऊ शकते. असो आता याचा मीडिएशनचा फायदा काय होतो तर मीडिएशनचा फायदा दोघांनाही होतो. दोघांसाठी ती विन विन सिच्युएशन असते, वादी प्रतिवादी दोघांसाठीही विन विन सिच्युएशन असते. कौटुंबिक न्यायालयातील प्रकरण असेल तर पती आणि पत्नी दोघांसाठी ती विन विन सिच्युएशन असते, कारण दोघांच्या चर्चेतनं हा तिसरं जे काही आहे तुमच्या अटी शर्ती बनलेल्या असतात आणि म्हणून कोण हरलं कोण जिंकलं हे त्याच्यामध्ये काहीच नसतं. दोघांसाठी ती विन विन सिच्युएशन असते. पुढचा एक भाग म्हणजे याच्यामध्ये तुमचा वेळ बराचसा वाचतो. माहीत नाही ही केस चालण्यासाठी जर तुम्ही केस चालवण्याचं ठरलं तर किती दिवस लागतील, वर्ष लागेल, दोन वर्ष लागेल, तीन वर्ष लागेल. प्रॉपर्टी मॅटर्समध्ये ठीक आहे की एखादा प्रॉपर्टी मॅटर आहे तो मी चालवला, मला ते यश नाही आलं, माझ्या मुलाला ती प्रॉपर्टी मिळाली तर त्यातही मला आनंद आहे की चला ठीक आहे, मला नाही तर मुलाला त्याचा उपभोग घेता येईल. परंतु काही काही गोष्टी अशा असतात, काही काही दावे असे असतात, जसे कौटुंबिक न्यायालयामध्ये आपले दावे हे आपल्याच वरती इफेक्ट करत असतात, आपलाच त्याच्यामध्ये फक्त लॉस होतो वेळेचा, बाकी कुणाचाही त्याच्यामध्ये लॉस होत नाही. म्हणून अशा काही दाव्यांमध्ये आपण मीडिएशन करणं हे नेहमी खूप फायद्याचं असतं. तर अशा पद्धतीने मीडिएशन कसं करावं, ही मीडिएशनचा पॅनल हा कोर्टा थ्रूच अपॉइंट केलेला असतो, कोर्टाने अपॉइंट केलेला असतो. दोघांनाही याचा फायदा होतो, दोन्ही पार्टीला फायदा होतो आणि कमी वेळेमध्ये आणि कमी फीमध्ये आपण यातून मोकळे होतो, पक्षकार यातून मोकळे होतात. तर असे हे मीडिएशनचे फायदे आहेत. एवढं बोलून मी आपली रजा घेते. मी ॲडव्होकेट शोभा सोमाणी. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.